सुरुवातीला महत्त्वाची बातमी. पत्रकार जेडे हत्येप्रकरणी 11 पैकी 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मुक्का न्यायालयानं हा निकाल दिलाय. छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर पत्रकार जुगना वोरा आणि पोलसन जोसेफची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 11 जून 2011 रोजी पवईमध्ये पत्रकार जेडेंची हत्या करण्यात आली होती. छोटा राजन टोळीच्या 7 गुंडांनी जेडेंची हत्या केली होती. हत्येचा हा कट न्यायालयात सिद्ध करण्यात यश आल्यामुळे 9 दोषींना न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे. तर या हत्या प्रकरणात जुगना वोराचा सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जडे हत्या प्रकरणी अखेर 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मुक्का न्यायालयानं हा निकाल सुनावलेला आहे. 11 जून 2011 रोजी पवई इथं पत्रकार जेडे यांची हत्या करण्यात आली होती. छोटा राजनसह 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष मुक्का न्यायालयानं हा निर्णय दिला. दरम्यान पत्रकार जुगना वोरा हिचा यात सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा सिद्ध न झाल्यामुळे तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पोलसन जोसेफचीही निर्दोष मुक्तता या प्रकरणातून करण्यात आलेली आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, अखेर छोटा राजनसह 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा या सगळ्या प्रकरणामध्ये या खटल्यामध्ये सुनावण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच अखेर 7 वर्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा निकाल आलेला आहे आणि दोषी ठरवण्यात आलेल्या 9 आरोपींना मुंबईच्या विशेष मुक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे, ज्यामध्ये छोटा राजन, सतीश कालिया आणि एकूण 9 आरोपींचा जो आहे तो समावेश आहे. आज सकाळीच या सगळ्यांना कोर्टाने जेडे यांची हत्या केल्याप्रकरणी, हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोषी ठरवलेलं होतं आणि आता काही वेळापूर्वीच त्यांना शिक्षा जी आहे ती झालेली आणि सगळ्या आरोपींना इकडे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. जे 2 आरोपी होते जिग्ना वोरा आणि जोसेफ पॉल्सन यांना मात्र इकडे कोर्टाने निर्दोष सोडलेलं आहे. जिग्ना वोराला पोलिसांनी अटक केलेली होती, तिने छोटा राजनचे कान भरलेले होते, तिची प्रोफेशनल एनिमिटी होती आणि या कारणामुळे पोलिसांनी तिला तिच्यावरती आरोपपत्र जे होतं ते दाखल केलं होतं. मात्र तिच्यावरचे आरोप जे होते ते प्रूव्ह होऊ शकले नाहीत आणि कारण जे होतं हत्या करण्यामागचं कारण देखील पोलिसांना इकडे कोर्टासमोर मांडता आलं नाही. म्हणूनच कोर्टाने अखेर जिग्ना वोरा आणि जो जोसेफ पॉल्सन आहे त्यांना मात्र इकडे निर्दोष सोडलेला आहे. हे मान सचिन, आज दिवसभरात हा खरा म्हणजे आजचा दिवस महत्त्वाचा होता ह्या खटल्यासाठी. काय नेमकं घडलेलं आहे कोर्टात आज दिवसभरात? नक्कीच आजचा जो दिवस होता त्या दिवशी कोर्ट जो होता तो आपला फैसला सुनावणार होतं. सकाळीच जी हिअरिंग होती ती सुरू झाली आणि सगळे जे आरोपी होते त्यांना इकडे कोर्टात आणण्यात आलं. जो छोटा राजन होता तो सध्या तिहार जेलमध्ये असल्याने तो जो होता तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर आला आणि सकाळच्या सत्रातच कोर्टाने जे दोषी होते 9 आरोपी त्यांना दोषी सिद्ध केलं, ज्याच्यामध्ये छोटा राजन, सतीश कालिया आणि अन्य 7 आरोपींचा समावेश होता. तर जिग्ना वोरा आणि जोसेफ पॉल्सन यांना सकाळीच कोर्टाने इकडून दोषातून मुक्त केलेलं होतं. दुपारच्या सत्रामध्ये कोर्ट आपला फैसला सुनावणार होता आणि अखेर दुपारी कोर्टाने आपला फैसला जो आहे तो सुनावलेला आहे. छोटा राजन आणि त्याच्या अन्य साथीदारांना जेडे यांची हत्या करणे, हत्येचा कट रचणे या सगळ्या आरोपांखाली दोषी ठरवत या सगळ्यांना 9 आरोपींना कोर्टाने अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. 11 जून 2011 रोजी पवई इथं जेडे यांची हत्या झाली होती. काय घडलं होतं या दिवशी पाहूया. सतीश कालिया अरुण डाकेचा बाईकवरून येऊन त्यांनी गोळीबार केला होता. सतीश कालियानं गोळ्या झाडल्या तर अरुण डाके बाईक चालवत होता. दुसऱ्या बाईकवर मंगेश आगवणे आणि अनिल वाघमारे होते. तिसऱ्या बाईकवर अभिजित शिंदे आणि निलेश शेडगे होते. सचिन गायकवाडसह इतर आरोपी जीपमध्ये बसून जेडेंच्या पाठलागावर होते. नैनितालच्या दीपक सिसोदियानं सतीश कालियाला काडतूस आणि पिस्तुलं दिली होती. पॉल्सन जोसेफनं कालियाला ग्लोबल रोमिंग कार्ड्स आणि सुपारीचे पैसे दिल्याचा आरोप आहे. रोमिंग कार्डावरून जिग्ना वोरा आणि छोटा राजन यांच्यात संभाषण झाल्याचं म्हटलं जात होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.